सामने तिलक करा तर निश्चित ज्यानंतर आपण एक मैत्रीपूर्ण सामना पाहणार आहोत दोन्ही बलाढ्य संघांमधून जॉली स्पोर्ट मास्टर आणि न्यू 40+ चला गावदेवी पूर्ण संघाचे राखीव खेळाडू आमच्याकडे येत आहेत धन्यवाद या सामना सुरू होण्याआधी दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या समालोचक कक्षामध्ये पोहोचले आहेत दोन्ही खेळाडूंचे खूप खूप स्वागत आहे आमच्या समालोचक कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत जॉली स्पोर्टचे एक उत्कृष्ट खेळाडू राकेश सामन्याला सुरुवात करायची पंच पूर्ण संघ आपला 12वा खेळाडू स्ट्राइक एंडला येतो मनोज नॉन स्ट्राइकला येतो शशी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर त्रिफलाचित केलेली आहे अतिशय सुंदर चेंडू फलंदाजाला काही समजला नाही आणि सरळ चेंडू धडकतोय तो एसटीवर निश्चितच मोठी सफलता दिलीप फौजदार यांनी आपल्या संघासाठी मिळवून दिली आहे गावदेवी पूर्ण संघाचे संघनायक मनोज तावरे यांना मात्र इथे किंग बोलच्या स्वरूपात बाद केलेली आहे कडा लागून चेंडू शॉर्ट फाईन लेग रिझन मधून उचलले इथे मात्र आता गावदेवी पूर्ण संघाच्या फलकावर धावांना सुरुवात झालेली आहे एक बाद एक संत सुरुवात म्हणावी लागेल थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना इथे मात्र पंचांना प्रश्न जरूर विचारला होता पाहूया चेंडू पायावर आदळलेले पंच सुनील मात्र सरांचा इशारा तो लेगबाईच एक बाद दोन एक संत आणि शांत सुरुवात गावदेवी पूर्ण संघाकडून नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय हे इथे घेतलेले आहे गोलंदाज तयार आणि इथे अजून एक फलंदाज त्रिफलाचित मला वाटतं दिलीप यांना माहिती असावं का चेंडू कुठे खेळपट्टीवर कुठे टाकला आणि एसटीवर जाऊ शकतो अगदी अगदी बरोबर आहे बघा दोन बाद दोन आकाश दोन बाद दोन अशी दयनीय अवस्था संतोष जातात नव्याने फलंदाज आणि निश्चितच आमच्या मंचावर जॉली क्लबचे दोन्ही अध्यक्ष बघा शरदजी म्हात्रे असतील पांडुरंग शेठ पाटील असतील आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी संपूर्ण लाईव्हचा खर्च या स्पर्धेसाठी उचललेला आहे असे आमचे नरेशजी रघुनाथ म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 मध्ये गोलंदाज दिलीप फौजदार शॉर्ट रनअपनी ओवर द विकेट इथे देखील फलंदाज त्रिफलाचित बघा दांडी आणि दांडी काय नेम धरलेले दिलीप फौजदार यांनी तीन फलंदाजांना तब्बल एसटीच्या स्वरूपात इथे बाद केले बघा क्लीन बॉल्ट साफ सूत्र गोलंदाजी उल्लेख केला होता की दिलीप फौजदार यांना ठाऊक असावं की चेंडू कुठे टाकल्यानंतर एसट्यांवर जाईल आणि बरोबर त्यांनी नेम धरलेला आहे
पहिले तीन फलंदाजांना अगदी त्यांनी इष्टी वाकवून बात केली आहे, त्यामध्ये मनोज असतील, संतोष आणि यशवंत हे तीन फलंदाज फक्त आणि फक्त दोन या धावसंख्येवर बाद होऊन तंबूत परतलेले आहेत. इथे फुलटॉस चेंडू होता, लेग स्ट्रिक वरची लाईन, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, विलास पाटील, कुंदन पाटील चेहऱ्यावर हास्य मुजरा आणि इथे अतिश कुठलीही धाव इथे घेण्यात आलेली नाहीये, फक्त आणि फक्त तीन बाद दोन या धावसंख्येवर गावदी पूर्ण संघ आपण पाहतोय पहिल्या पावरप्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर. कुठेतरी सुरुवात अडथळा झालेली आहे राकेश, जशी सुरुवात व्हायला हवी होती अशी सुरुवात मात्र पाहायला मिळाली नाहीये गावदी पूर्ण संघाच्या फलंदाजाकडून. नक्कीच सर, अतिशय चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये दिलीप यांनी, तब्बल तीन गडी बाद केले आहेत आणि तेही त्रिफलाचित. अतिशय चांगली गोलंदाजी तिन्ही फलंदाजांना, मात्र क्लिंग बोलच्या स्वरूपात बाद केलं होतं. गोलंदाजीतील रजनीश पाटील सांघिक दुसरे षटक घेऊन आणि समोर खेळलेत कुंदन पाटील, यांच्या हातामध्ये चेंडू विसरतोय, अजून एक धक्का गावदेवी पूर्ण संघाला. शशिकांत बाद झालेले आहेत, बघा धावा कमी आहेत आणि फलंदाज जास्त बाद झाले आहेत गावदेवी पूर्ण संघाच्या फलकावर. याचं एकच कारण, अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत रजनीश आणि दिलीप यांच्या मार्फत. नाही, अगदी बरोबर आहे, घरच्या खेळपट्टीवर खेळताना घरच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा देखील खूप मोठ्या असतात आणि खरोखरच दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी केलेली आहे. चार बाद दोन विठ्ठल येत आहेत, फुलटो चेंडू होता, पाहूया मिड ऑफ वरून चेंडू उचलले कुंदन पाटील यांनी. चांगले चपल क्षेत्ररक्षक आहेत जॉली क्लब फोर्टी प्लस संघाचे. एक धाव येईल, एका धावीने संघाची धावसंख्या अलूच पुढे सरकते ती चार बाद तीन. चार बाद तीन अशी अवस्था आहे. एक पूर्णांक दोन चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. पाहूया डावखुरा फलंदाज विठ्ठल आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतोय, अशा अपेक्षा असतील मनोज टावरे आणि त्यांच्या सहकारी पाठीराख्यांना विठ्ठलकडून. अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे राकेश, धावा बनवावे लागतील गावदेवी पूर्ण संघाला. अतिशय चांगला चेंडू होता, ऑनसाईडला फटका खेळलेत, चांगले क्षेत्ररक्षण होते, विलास बालू आहेत आणि एकच धाव येईल, एकापेक्षा जास्त काही नाही. आता चार वर चार बाद अशी स्थिती आहे, आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि चार धावांवर चार विकेट जॉली स्पॉट कामतगड संघाच्या गोलंदाजाने मिळवलेले आहेत. गोलंदाज रजनीश ओवर द विकेट, षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू होता, बॅटची इनरेज लागून चेंडू शॉट थर्डमॅन रिझनवर फील्ड केला गेला होता. आतापर्यंत या पहिल्या डावातील मी तर म्हणेन की 10 चेंडू टाकून झालेले आहेत, कुठलाही चौकार षटकार पाहायला मिळाले याचं कारण आहे एक अचूक टप्प्यावर चांगली नियंत्रित गोलंदाजी. विठ्ठल साठे हा चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक विलास पाटील. अतिशय सुंदर झेल म्हणावा लागेल सर. नाही, अगदी बरोबर आहे, बघा झेल घेतला आणि स्वतःला झोकून देखील दिलं, काऊ कॉर्नर आणि लॉंगनवर झेल टिपला होता विठ्ठल यांचा. धावा आणि विकेटमध्ये जणू काही रेष लागलेली आहे. 5 बाद
पाच। मी तर म्हणेन जो नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला होता तो काहीतरी चुकीचा वाटतोय। नाही, अगदी बरोबर आहे, नाणेफेक जिंकली होती मात्र घरचा संघ आहे त्या अनुषंगाने मनोज टावरे यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता की 40+ धावा करून कुठेतरी थोडस दर्पणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र निर्णय अंगाशी आलेले आहे। दोन षटकामध्ये तरी त्यांच्याकडून चांगली फलंदाजी झालेली नाहीये आणि ते फलंदाज बात धावचित बात डायरेक्ट इष्टांचा वेध घेतला होता। रजनीश यांनी स्वतःच्या फलत्रमध्ये चांगलं शत्ररक्षण केलं, बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये फलंदाजाला समोर चेंडू ठेवला होता आणि अतिशय चांगलं शत्ररक्षण रजनीश यांच्याकडून आणि थेट चेंडू इष्टांवर फेकला होता आणि तिथे बेल स्ट्रीप झाल्या आणि गावदेवी पूर्ण संघाची स्थिती 7-5। अजूनही सामना संपलेला नाही, मी तर म्हणेन दोन षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे। दोन षटकामध्ये कमीत कमी जर 25 ते 30 धावा आल्या तर आव्हानजनक धाव संख्या मानावी लागेल। नाही, अगदी बरोबर आहे, येणाऱ्या दोन षटकामध्ये जर 15 पेक्षा जास्त धावा केल्या तर 25-30 धावा एक चांगली टोटल गावदेवी पूर्ण संघासाठी असेल। गोलंदाजीतील विलास पाटील जॉली क्लबचे एक सिनियर खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहेत। पंच आपल्याला आणखी एक सामना खेळवायचा आहे। सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज विलास पाटील मार्गस्थ होती षटकातील पहिला चेंडू। अतिशय चांगला चेंडू होता, एकच धावी एका दुख्याने मात्र जॉली क्लब कामतगार संघाला काही फरक पडणार नाहीये। आतापर्यंत या सामन्याचे 13 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्येवर जर आपण नजर टाकली तर 6-7 अशी दयनीय अवस्था आपण पाहतोय। पाहूया पुढचा चेंडू, इथे बिगिट घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही। चेंडू यष्टीरक्षक शैलेश पाटील यांच्या हातामध्ये विसावतोय निर्धावच्या स्वरूपात। या स्पर्धेतील सर्वात लो स्कोर बघूया गावदेवी पूर्ण संघाच्या नावावर जाते का। इथे मात्र मोठा फटका खेळले, फटका फसलाय आणि कुंधाना यांच्याकडून चुकी पाहायला मिळाली, सहज झेल घेण्याचा प्रयत्न केला होता। एकच धाव येईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता। धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती 6-7। झेल व्हायला हवा होता, सोपा झेल होता परंतु पकडण्यात यश आले नाही। पकडाच्या अगोदर आनंद उत्सव चेहऱ्यावर दिसत होता। पाटील नाराज, पाहूया पुढचा चेंडू। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटचं टोक घेऊन जातोय शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये। चांगली गोलंदाजी केलेली आहे, तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल। दिलीप फौजदार असतील, रजनीश पाटील असतील, त्यानंतर विलास बालू पाटील। काय गोलंदाजी, आतापर्यंत तब्बल 16 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या आपण पाहतो ती 6-8। पुढील चेंडू ते मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, पाहूया शॉर्ट फाईन लेग सीमारेषेकडे हा चेंडू सरसावतोय आणि 17व्या चेंडूवर पहिला चौकार येतोय गावदेवी पूर्ण संघाच्या फलकावर। तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय विलास पाटील। अजून एक फटका आपल्याला पाहायला मिळतोय शॉर्ट फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेकडे। आता मात्र एकच धाव येईल, धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6-13 धावा। 6-13 पाहूया शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन कामतगार एक्सप्रेस सचिन पाटील याला पाचारण केलेले आहे।
निश्चित सचिन एक चांगला अष्टविनू खेलाड़ है जॉली क्लब 40+ अहमदगढ़ संघा मधे पाहू सचिन किती धावा खर्च करते है। पहले तीन गोलंदाजांचा अपन विचार केला तर दिलीप पोजदार यांनी धावा खर्च केल्या 2, रजनीश यांनी धावा खर्च केल्या 3, विलास पाटील यांनी धावा खर्च केल्या 8 आणि आता शेवटचं अंतिम षटक घेऊन गोलंदाज आलेले सचिन पाटील 18 चेंडू मध्ये 13 धावा ते गावदेवी पूर्ण संघाने बनवलेले आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि शेवटचं षटक घेऊन सचिन पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मार्गस्थ होईल। षटकातील पहिला चेंडू ओवर द विकेट, पहिल्या चेंडूला शॉर्ट टर्म पुल केलेली आहे, उंची जास्त लांबी देखील जास्त, चेंडू सीमापार षटकार। सीमारेषेच्या बाहेर झेल पकडलेला आहे आणि आर डी के 42 आशिषजी रघुनाथ काटेकर यांच्याकडून त्या प्रेक्षकाला 142 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल। जेल कोणी पकडलेला आहे प्रतीक? नक्कीच तुमचे पैसे इथे जमा होतील। धन्यवाद। पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार, धावसंख्या पोहोचते 19 वर। मी उल्लेख केलेला होता की येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जर कमीत कमी 20 धावा आल्या तर सन्मानजनक धावसंख्या मानावी लागेल। अगदी बरोबर आहे। षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू गेला, मला वाटतं रवी पाटील तिथे दक्ष नव्हते। परिणाम स्वरूप आपण बघितलं जीवनदान मिळालेलं आहे फलंदाजाला आणि एक धाव देखील मिळालेली आहे ती गावदेवी पूर्ण संघाला। धावसंख्या जाऊन पोहोचते 20 आकड्यावर। किरण पाटील थोडेसे नाराज, सहज जेल होता, सोपा जेल होता। नाही अगदी बरोबर आहे, जेल व्हायला हवा होता, मला वाटतं तयारीत नव्हते। अगदी बरोबर आहे। पुन्हा एकदा शपल क्रॉस झालेत, चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने ट्रॅव्हल होते, दंद्रा चौधरी चेंडूला उचलतील। तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे, या एक धावेबरोबर संघाची धावसंख्या आली होती 21 धावा। अजूनही या षटकातील मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ शेष असावा। बघूया शैलेश पाटील क्षेत्ररक्षण मध्ये थोडेसे बदल करतायत, गोलंदाज सचिन इथे लाईन पावी लागेल, लाईन चांगली आहे। निश्चित शपल क्रॉस झाले होते, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता, निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता, धावसंख्या कायम आहे 6-21। प्रकाश आणि निलेश चांगली फलंदाजी करतायत, निश्चितच 21 धावा झाल्यात। मिस्टाईम फटकाय एसटी रक्षकाचा प्रयत्न, चेंडू अडवण्यामध्ये यश आलेले, एकच धाव मिळेल, धावसंख्या 22 आकड्यावर पोचते। आणि मला वाटते या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शेष असावा। मास्टर 40+ आणि न्यू 40+ असा एक मैत्रीपूर्ण सामना आपण प्रदेशने सामना पाहणार आहोत, जंगी सामना। निश्चित ओव्हरच्या वरतून मारलेला फटका, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार। या शेवटच्या चेंडूवर चौकार आल्यामुळे गावदेवी पूर्ण या संघाची धावसंख्या आली ती 6-26 आणि जिंकण्यासाठी जॉली कामतगर या संघाला 27 धावांचं आव्हान। दोन्ही संघांचे संघनायक न्यू 40+ आणि मास्टर 40+ यानंतर होणारा प्रेक्षणीय सामना। चला यायचं दोन्ही संघाच्या संघनायकांनी, राकेश भाऊ आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये। आणि या सामन्याची नाणेफेकी करतील ते श्रीराम पाटील। श्रीराम पाटील उर्फ आमचे मामा, या गावचे एक लाडके मामा, दोन्ही संघ गावचेच आहेत, त्यासाठी नाणेफेकीसाठी आम्ही श्रीराम पाटील उर्फ मामा यांना बोलवलेलं आहे। मी
आमंत्रित करतो श्रीराम पाटील यांना की नाणेफेक क्रिकेटसाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. मास्टर पॉवर्टी प्लस आपले कर्णधार इथे आलेले नाहीयेत. मास्टर फोर्टी प्लस संघाचं संघ नायक उपस्थित राहायचंय. ओपिनियन जेव्हा मी पहिले नाही ओपिनियन घ्यायची आम्हाला आता तू बोलतो नाही तर इथं ज्यांना दोघांना मधून बसव तिकडे एक कोपऱ्या मी एक कोपऱ्या बाहेर पराची बारी अरे मामा काय बसेल घरच्या मैदानावर आपण दोन्ही संघांमध्ये सामना पाहणार आहोत. प्रेक्षणीय सामना मास्टर फोर्टी या संघाचे कर्णधार गणेश इथं उपस्थित झाले आहेत. वेलकम मी विनंती करतो श्रीराम पाटील यांना नाणेफेकी करायची आहे. आणि नक्कीच या सामन्याची नाणेफेकी जिंकली आहे गणेश पाटील. गणेश आपण घरच्या मैदानावर खेळताय आपण नाणेफेकी जिंकलेली आहे आपला निर्णय काय असेल? प्रथम तर आम्ही फलंदाजी करणार आहे. चार षटकांचा सामना असेल आणि आपल्या समोर बलाढ्य संघ गावचा संघ मास्टर फोर्टी प्लस संघासमोर न्यू फोर्टी प्लस संघ असेल. आपले कुठले फलंदाज असतील जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतील? कल्पेश आहे, विनोद पाटील आहे, सर्वजण आमची प्रॅक्टिस नाही जास्तीत जास्त 40 ते 45 धावा पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. विजय पाटील प्रथम आपण या सामन्याबद्दल काय बोलाल? या सामन्याबद्दल आज गावकीचा आमच्या दोन्ही संघांचा सामना आहे. हॅलो तर आम्ही मैत्रीपूर्ण सामना आमचा आहे हा आणि हा सामना जिंकण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. नाणेफेकी हरल्यानंतर आपल्याला फलंदाजीसाठी इथं आव्हान दिलं आहे, गोलंदाजीसाठी आव्हान दिलं आहे, तर कमीत कमी किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? आम्ही 35 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तसे गोलंदाज आमच्याकडे चांगले आहेत. तत्पूर्वी सामन्यांना सुरुवात होते. एक शेवटचा प्रश्न, ज्याप्रमाणे गणेश यांनी सांगितलं का आम्ही बिना प्रॅक्टिस इथं खेळत आहात, आपली प्रॅक्टिस किंवा आपला सराव झालेला आहे का? काही जास्त प्रॅक्टिस झालेली नाही, अधून मधून आम्ही करतो प्रॅक्टिस, पण आम्ही सामना चांगला करण्याचा प्रयत्न करू. निश्चित होणाऱ्या सामन्याला आपल्याला शुभेच्छा. सामन्याला सुरुवात करावी पंचांनी. धन्यवाद देवेश पाटील आणि राकेश. एक मैत्रीपूर्ण सामन्याची नाणेफेक झालेली आहे. मास्टर फोर्टी प्लस आणि न्यू फोर्टी प्लस असा प्रदर्शनीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. कैसा हराया इस मॅच के बाद गोलंदाज मनोज टावरे शैलेश यांच्यासाठी पहिला चेंडू पंचांना प्रश्न विचारले, पंच सहमत नाहीयेत. निर्धावच्या स्वरूपात पहिल्या चेंडूची सांगता. अतिशय सुरेख चेंडू होता. चेंडूने थोडी उचली घेतलेली होती, फलंदाजाला काय समजलं नाही आणि चेंडू जाते सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अगदी बरोबर आहे, छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली लाईन आहे पहिल्या चेंडूवर मनोज टावरे यांची. चप्पल क्रॉस झाले होते मात्र पहिल्या दोन्ही चेंडूवर एकही धाव इथे घेता आलेली नाहीये. रवी पाटील नॉन स्ट्राईक वर आहेत तर संघ नाही का शैलेश पाटील
स्ट्राइक वर आहेत. सुरुवात चांगली आहे गावदेवी पूर्ण संघाचे गोलंदाज मनोज टावरे यांच्याकडून शॉर्ट रन अपनी. इथे मात्र बघूया काय घडलं या चेंडूवर आणि पंच आमच्याकडे बलतायत व्हाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. जॉली क्लब कामतगार बिनबाद एक. सत्तावीस धावांचं लक्ष चोवीस चेंडू मध्ये आणि व्हाईटच्या स्वरूपात इथे संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश. अतिशय चांगली धारदार गोलंदाजी राकेश आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शैलेश पाटील यांना काही चेंडू समजलेला नव्हता आणि लगातार मला वाटतं तिसरा चेंडू निर्धाव. अगदी अगदी बरोबर आहे. बघा एक व्हाईटचा चेंडू सोडला तर मनोज टवरे यांनी अजूनही एक ही धाव इथं खर्च केलेली नाहीये. नक्कीच धाव संख्येवर जर अजून 10 धावा असत्या तर पूर्ण संघ कुठेतरी खुल्या पद्धतीने खेळू शकला असता. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढतील ते शैलेश पाटील. इथे मात्र चेंडू चांगला होता. आता मात्र बॅटचा संपर्क झालेला आहे आणि पहिली धाव इथे शैलेश यांच्या तब्बल 4 चेंडू घेतलेली आहेत. आपलं वैयक्तिक खातं आकडे ओपन करण्यासाठी धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 2 वर. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रवी पाटील स्ट्राईक वर आणि चेंडूला उडवलंय. पाहूया काऊ कॉर्नर रिझन मधून चेंडू एका टप्प्याने सीमापार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या चौकाराने वाढून झालेली आहे ती बिनबाद 6. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही बाकी. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी मनोज टावरे. ते मात्र चेंडू हवेमध्ये. पाहूया मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू लँड झाला होता. डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक आले होते आणि ते 2 धावा पूर्ण. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद 8 धावा झालेले आहेत. नक्कीच थोडीशी संत आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण की जिंकण्यासाठी 27 धावांचं असं छोटं लक्ष आहे आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आली ती बिनबाद 8. निश्चितच अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे राकेश. या सामन्यामध्ये जॉली क्लब कामतगार संघाला 18 मध्ये 19. नक्कीच गोलंदाज चुरशीचा होईल. 18 चेंडू 19 धावा. गोलंदाज शशी येतोय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते शशी. पाहूया शशी यांचा सामना करतील ते शैलेश पाटील. थोडेसे नाराज आहेत ते काहीतरी मला वाटतं 3 चेंडू निर्धाव खेळले आहेत आणि 1 धाव उभी करण्यात यश आलेलं आहे. पाहूया शशी यांच्या षटकातले पुढचा चेंडू खेळून काढले ते शशी पाटील. गोलंदाज शशी तयार होईल. स्ट्राईक वर आहेत संघाचे संघनायक शैलेश पाटील. आता मात्र सर्व शत्ररक्षणे विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. शशी या इथे लाईन चेक करावी लागेल. लाईन चुकीचे. पंच भाऊ पाटील सर आमच्याकडे बोलतायत व्हाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर धावा झालेली आहेत त्या बिनबाद 9. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. बघा शैलेश पाटील पूर्णपणे प्रयत्न करतायत मात्र हवा तसा चेंडू अजूनही त्यांच्या बॅटला स्पर्श करत नाहीये. मला वाटतं तिसऱ्या पंचांची इथे मागणी केलेली आहे. तिसरे पंच सुरेश घरत सर मैदानामध्ये आलेले आहेत. मला वाटतं गोलंदाजावर थोडासा संशय इथे व्यक्त केलेला आहे. बघूया गोलंदाज शशी.
या इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क आणि इथे आणि झेल घेतलाय मला वाटतं करण काटेकर असतील. करण काटेकर यांनी झेल पकडलेला आणि तब्बल 142 रुपयाच्या मानकडी ठरले आहेत. अगदी बरोबर आजच्या दिवसातला करण काटेकरचा दुसरा झेल आहे आणि तेही पैसे कोणाचे जिंकले आशिष काटेकर यांचे म्हणजे भावाचे पैसे भावानी नाही अगदी बरोबर आणि कॅश प्राइज दिला होता सकाळी देखील एक झेल टिपला होता आणखीन एक प्रेक्षकाने झेल. सामना संपल्यानंतर दोन्ही प्रेक्षकांनी येऊन आपल्या पारितोषिक घेऊन जायचं आहे. वाईट चेंडू दोघांचे पैसे जमा आहेत इथे सर आपल्याकडे. धन्यवाद काही हरकत नाहीये. इथे मात्र चांगला चेंडू शपल क्रॉस स्ट्रॉंग झोन आहे शैलेश पाटील यांची. नक्कीच त्याच पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न होता त्यांचा परंतु काही जमलेला नाही त्यांना. आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेक सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी हा चौकार येतोय. धावसंख्या चौकाराने वाढून झाली ती 20. विजयासाठी फक्त आणि फक्त आता 7 धावांची आवश्यकता. अगदी अगदी बरोबर आहे. बघा पहिल्या षटकाचा विचार केला तर मनोज टवरे यांनी फक्त 8 धावा दिल्या होत्या. त्यानंतर शशी थोडस मागर ठरतोय. तब्बल 12 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा शपल क्रॉस. आता मात्र शत्ररक्षक तिथे लावला होता मात्र त्याचा फायदा उचलता आला नाहीये. चेंडूला बीट करतोय चेंडू सीमापार 4 धावांसाठी अजून एक चौकार. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. आणि बघा जर चौकारांची आपण रीतीने हॅट्रिक पेश केली तर आपल्याला राजेंद्र चौधरी यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. कारण की राजेंद्र गजानन चौधरी यांनी चौकार षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. पाहूया ती संधी आलेली आहे शैलेश पाटील यांच्याकडे. आशिष काटेकर यांनी षटकार आणि विकेट साठी आणि इथे पाहूया चौकार 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 हॅट्रिक आणि चेंडू मैदानाला गुदगुले करत सीमारेषा ओलांडतोय आणि इथे राजन चौधरी यांचे 500 रुपयाचं मानकरी ठरतोय संघनायक शैलेश पाटील. आणि सामन्यावर खूप मोठी गोष्ट आहे की 3 चौकार मारले आणि 500 रुपयाचे मानकरी ठरलेत. अगदी अगदी बरोबर आहे. आणि दोन झेल देखील टिपलेले आहेत या सामन्याच्या माध्यमातून करण काटेकर आणि अजून एक आपला प्रेक्षक त्याने पारितोषिक दिलं जाईल. आशिषजी सामना जिंकलेला आहे. सामनागर धावसंख्या 28 झाली आहे. जिंकलेला आहे. अभिनंदन जॉली क्लब कामतगार हार्डलक गावदेवी पूर्णा. नक्कीच कामतगार या संघाने हा सामना जिंकलेला आहे. करण काटेकर आणि प्रतीक आपण तिथेच थांबायचं आहे. आपले पैसे इकडे जमा असतील आणि येतील. निश्चितच लो स्कोरिंग सामना होता राकेश. आणि ज्यांनी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळून 3 फलंदाजांना म्हणजे क्लीन बॉल केलं होतं दिलीप फौजदार 2 धावा देत 3 गडी बाद केले आणि याच्याच बरोबर दिलीप फौजदार ठरलेत या सामन्याचे सामनावीर. मी विनंती करतो दिलीप फौजदार यांना की नाणे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. अभिनंदन 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 नगरसेवक चषक 2021 आयोजक संघानं पहिल्याच सामन्यावर एक दणदणीत विजय इथं मिळवलेला आहे राकेश. नक्कीच आणि मी ते 2 षटकार मारले होते आणि 2 झेल पकडले होते प्रतीक चौधरी आणि करण काटेकर यांनी यायचंय व्यासपीठावर. अगदी बरोबर आहे. बघा RDK आशिष रघुनाथ काटेकर यांच्याकडून प्रेक्षक वर्गाला प्रत्येक झेलसाठी 142 142 रुपये आणि षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी 542 तर राजेंद्र गजानन चौधरी यांच्याकडून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये त्याचा मानकरी ठरले शैलेश पाटील. नक्की सर्व पैसे देण्यात येतील परंतु टॅक्स कापण्यात येईल. GST काय असेल ती राकेश तुम्ही कापू शकता. 18% GST असेल. बघा कॅल्शियम वरून आपण द्या बाकीची रक्कम यायचंय. दिलीपजी फौजदार बाबा आपण या आपल्या सामन्यावरचं पारितोषिक आपण स्वीकारायचंय. अभिनंदन जॉली क्लब कामतगार हाडला मनोजजी टावरे
गुड लक ऑल टीम गावदेवी पूर्णा। जाऊ अपन चला मास्टर 40+ आणि न्यू 40+ एक प्रदर्शनीय सामने न्यू 40+ आपले क्षेत्ररक्षण लावायचे मैत्रीपूर्ण सामना असेल आणि कैसा हराया या सामन्याची चर्चा मात्र कामतगर गावामध्ये राहणार आहे। चला दिलीपजी फौजदार आलेले आहेत सामन्यावरची ट्रॉफीचं वितरण करायचंय। चला ओके अशोकजी चौधरी यांच्या शुभ असते अगदी बरोबर आहे। बघा जे 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं ते शैलीशाला द्यायचंय। राजनजी चौधरी यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राईज शैलीशाने द्यायचंय। आशिष काटेकर व्यासपीठावर उपस्थित राहायचंय। दोन प्रेक्षक इथे झेल पकडलेत त्यांना आपल्या मार्फत